पाठ तीन, कीर्ती कठियाचा दृष्टांत. लेखक म्हाईम भट. लेखक म्हाईम भट हे मराठीतील पहिले चरित्रकार. ते चक्रधर स्वामींचे निष्ठावान शिष्य होते. त्यांनी लीळाचरित्र लिहिले. हाच तो चक्रधर स्वामींच्या जीवनातील अनुभवांचा, कथांचा ग्रंथ. त्यांच्या सर्वच लेखनातून त्यावेळेची सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती कशी होती, तसेच त्या काळची मराठी भाषा कशी होती याचेही ज्ञान होते. त्यांच्या अनेक लीळा प्रसिद्ध आहेत. त्यातलीच ही एक लीळा आहे. यात त्यांनी प्रत्येक जीव हा विकारापासून दूर राहू शकत नाही, कोणत्याही चांगल्या कार्याचा अहंकार वाटणे हा सुद्धा विकारच आहे हे तत्व पटवून दिले आहे. प्रस्तावना. महानुभाव पंथाचा काळ हा मराठी भाषेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा काळ समजला जातो. हा काळ मराठीचा ऐश्वर्याचा, समृद्धीचा काळ समजला जातो. त्या काळी देवगिरीच्या यादवांची कारकीर्द होती. महानुभाव पंथ समाजात फारच मान्यता प्राप्त झाला. या पंथातील लोकांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. तसेच सर्व जाती जमातींना, बायकांना सुद्धा त्यात प्रवेश होता. त्यामुळेच त्याचा फार मोठा प्रसार झाला. या काळात वापरलेली लोकभाषा महत्वाची होती. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी आणि पंचावतार. चक्रधर स्वामींना सर्वज्ञ असे म्हणत. म्हाईम भट यांनी लीळाचरित्र या ग्रंथातून चक्रधर स्वामींच्या आठवणी सांगितल्या आहेत व त्यातून तत्वज्ञान सांगितले आहे. त्यातलीच ही एक लीळा कीर्ती कठियाचा दृष्टांत आज आपण पाहूया. आशय. डोमगावी स्वामींच्या समोर सकाळच्या वेळी मातीकाम म्हणजेच बागकाम वगैरे होत होते. तेव्हा थंडी वाजत होती, त्यामुळे भक्तजनांना काम करता येत नव्हते. परंतु भट नागदेवाचार्य काम करत होते. नागोबाये एका भक्ताचे नाव. नागदेवा, तुला थंडी कशी वाजत नाही? म्हणजेच तुला थंडी वाजत नाही का? तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले, आम्ही तपश्चर्या करणारे, आम्हाला थंडी कशी वाजेल? यावर स्वामी म्हणाले, भटो वानरे या. कौतुकाने शिष्यांना वानर म्हणत. स्वतंत्र जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. तू हे वैराग्य मिरवतोस हा सुद्धा एक विकारच आहे. यावर भट नागदेवाचार्य म्हणाले, जी जी म्हणजेच स्वामी स्वामी असा कोण आहे ज्याला विकारच नाही? स्वामी म्हणाले, भटा वानरे या. कौतुकाने माकडा. स्वतंत्र जीव हा विकारापासून वेगळा नाही. मग तू काय वेगळा आहेस? हो का? असे भट म्हणाले. यावर स्वामींनी प्रसिद्धी हवी असणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याचा दृष्टांत सांगितला. कोणी म्हणजेच कोणेके काळी एक पुजारी होता. तो दैवतस्थानाची म्हणजेच देवतेची सेवा करी. झाडी म्हणजेच मंदिर झाडायचा, सडा रांगोळी करायचा. ते बघून गावातले म्हणायचे, पुजारी चांगले काम करीत आहे, सुंदर करीत आहे. हे ऐकून रोजच्या रोज तो पुजारी आपले काम वाढवू लागला. खरी भक्ती बाजूलाच राहिली. तात्पर्य, लोकांनी वाहवा केल्यामुळे मंदिराच्या पुजाऱ्याने आपले काम वाढवले. पूजा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजेच मोक्ष मिळवण्याचा बाजूला राहिला.
लोकांनी केलेली वाहवा वाढत गेली म्हणजे पुजाऱ्याला फक्त कीर्ती प्रसिद्धी मिळत गेली. देवाचे दर्शन घडले नाही म्हणजेच परमेश्वर प्राप्त झाला नाही, त्याला परमेश्वर भेटला नाही. भाषा सौंदर्य. महानुभाव पंथाच्या काळातील समाजाची भाषा ही किती वेगळी होती, त्यातही कसे सौंदर्य होते हे या पाठाच्या निमित्ताने अभ्यासाने आपल्याला कळते. कित्येक नवीन शब्द या पाठातून कळले. ही लीळा वाचताना तुमच्या लक्षात आले असेल की प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह, उद्गार चिन्ह यात नाहीत. अपूर्ण विराम हे एकच चिन्ह वरील सर्व चिन्हांचे काम करते. यादवकालीन भाषेचे हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल. वाक्यरचना साधी, सोपी, छोटी व ओघवती आहे, त्यामुळे वर्णनात जिवंतपणा येतो. ही लीळा यादव काळातील बोलीभाषेचे रूप आहे ज्यात माधुर्य आहे. निरोपीला म्हणितले अशी एकारांत क्रियापदांची रचना आहे. एकाकातील लीळा चक्रधरांनी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे त्यात त्यांची स्वतःची शैली दिसते. जी जी, हांगा सारखी साधी संबोधके व त्यातील वैविध्य लक्षात घेण्यासारखे आहे. महानुभाव पंथाच्या काळातील समाजाची भाषा ही किती वेगळी होती, त्यातही कसे सौंदर्य होते हे या पाठाच्या निमित्ताने अभ्यासाने आपल्याला कळते. कित्येक नवीन शब्द या पाठातून कळले. विचार सौंदर्य. या पाठातून महानुभाव पंथाच्या वेळेची भाषा तर समजतेच, पण म्हाईम भटांनी एक अत्यंत सुंदर विचार जो सर्वांना आत्ताच्या काळातही मार्गदर्शन करेल असा सांगितला आहे. नुसतीच कीर्ती मिळवण्याच्या मागे लागून उपयोग नाही, तितक्याच भक्तिभावाने आपले काम करणे, परमेश्वराची भक्ती करणे महत्वाचे आहे. नवीन शब्द. ग्राम, गाव. ठाई, समोर. उद्या म्हणजेच सकाळी. ते म्हणजे तेव्हा. सी म्हणजेच थंडी. तेणे याचा अर्थ त्यामुळे. व्यापार म्हणजे काम. आन म्हणजे आणि किंवा परंतु. वैरागी याचा अर्थ तपश्चर्या करणारे. काइसिया याचा अर्थ कशाला. वानरेया याचा अर्थ माकडा. सर्वज्ञ म्हणजेच स्वामी. गा म्हणजे अहो. कव्हणी म्हणजे कोणी. सुश्रुषा याचा अर्थ सेवा. कठिया म्हणजेच मंदिराचा पुजारी. निका म्हणजे चांगला. बरवा म्हणजे सुंदर. भोगस्थान याचा अर्थ दैवतस्थान. दिसवडीचा दिसवडी म्हणजेच रोजचा रोज. हात हात चढवी याचाच अर्थ काम वाढवू लागला. नेदणे म्हणजेच न देणे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून घाला. एक, डोमग्रामी गोसावियाचा ठाई उद्याचे डॅश होत होते. पर्याय, बागकाम, बांधकाम, सुतारकाम, मातीकाम. दोन, आम्ही डॅश काइसिया हिवू. पर्याय, साधू, वैरागी, बैरागी, संत. तीन, भोगस्थानाची डॅश करी, झाडी, सडा संमार्जन करी. पर्याय,
सुश्रुषा, सेवा, स्वच्छता. मुक्त प्रश्न. महाराष्ट्रात कोणकोणते पंथ होते त्याची माहिती मिळवा. त्याविषयी तुमचे विचार 8 ते 10 ओळीत मांडा.